मसाला चहाचं बेस्ट कंपेनियन असतं पकोडाज, आणि सीझन कुठलाही असो पकोडे हे लव इट इज बेस्ट कॉम्प्लिमेंट इन पकोडा. आणि मी आज तशीच कॉम्प्लिमेंट डिश बनवणार आहे, थोडी युनिक आणि थोडी डिफरंट टाईप ऑफ पकोडा. एक पकोडा बट ओनली एक पकोडा नाही तर त्याच्यासोबत क्रीमी स्पायसी आणि फ्लेवरफुल अशी क्रीमी डिपसुद्धा. प्रथम 4 बॉईल एग घ्यायचे, त्याला मधोमध कट करून घ्यायचे. ओके, आता केअरफुली हे सर्व योग एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि वो एग व्हाईट तुटायला नको याची काळजी घ्यायची. बढिया, आता हे पूर्ण योग छान क्रश करून घ्यायचे. स्पून किंवा बीटरच्या मदतीने तुम्ही याला छान क्रश करून घेऊ शकता. आता त्यात 2 टेबलस्पून मेयोनीज ॲड करायचं आहे. वेज हेल्दी मेयोनीजची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते दिली आहे, तुम्ही तिथनं बघू शकता. परत एकदा हे मिक्सअप करून घ्यायचं. आता त्यात टेस्ट अकॉर्डिंग मीठ, फाईन चॉप ऑनियन कांदा, 1 टेबलस्पून कोथिंबीर, कोरिअँडर लीव, 1 टेबलस्पून ग्रीन चिली हिरव्या मिरच्या, पेपर पावडर, मिरीपूड आणि जस्ट लिटिल रेड चिली पावडर, 1/2 टेबलस्पून चाट मसाला आणि 1/2 टेबलस्पून लेमन ज्यूस. आता हे पण छान असतं मिक्सअप करून घ्यायचं आहे. ती सॉफ्ट क्रीमिश फॉर्ममध्ये येतपर्यंत याला छान मिक्सअप करून घ्यायचं आहे. बढिया, एकदम टेक लुक क्रीमिश सुंदर. नाव आता याला एका पॅकिंग बॅगमध्ये डिप करायचं आहे. जर तुमच्याकडे पॅकिंग बॅग नसेल तर तुम्ही नॉर्मल पॉलिथिनसुद्धा यूज करू शकता. त्याला फक्त थोडं कोणचा शेप द्यायचा आणि असं छान डिप करून घ्यायचं आहे आणि त्याचं सेंटर पॉईंट कट करायचं. झाली आपली क्रीमी डिप तयार. आता हे याला सेट होतपर्यंत फ्रीजमध्ये 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. हे सेट होतो आहे तोवर आपण एक बेसनचं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन घेतले मी, 1 टीस्पून हिरव्या मिरच्या, ग्रीन चिली, 1/2 टीस्पून ओवा हाताने क्रश केलेला, सॉल्ट टू टेस्ट, 1/2 टीस्पून चिली पावडर, हळद, 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून कसुरी मेथी हाताने क्रश केलेली ती ॲड करायची. बेसनमध्ये बेसनाच्या बॅटरमध्ये कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान येतो, तुम्ही नक्की ट्राय करा, आवडेल तुम्हाला. नंतर यात थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. नॉर्मली आपण जसं पकोड्याचं बॅटर भिजवतो सेम तीच प्रोसेस आहे, पण थोडं थोडं पाणी घालायचं. त्यामुळे काय होतं आपलं बॅटर जास्त स्टिकी खूप होत नाही, अगदी परफेक्ट असं बॅटर बनतं, जबरदस्त असं क्रीमी फॉर्ममध्ये यायला हवं आपलं बॅटर. एवढं त्याला छान पेटून घ्यायचं आहे. लुक ॲट, आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड करायची आणि परत एकदा ते एकजीव करून घ्यायचं. गजब, झालं आपलं बॅटर रेडी. आता जे अंडे आपण साईडला ठेवले होते त्यावर जस्ट लिटिल पिंच ऑफ चाट मसाला, हलक्या हाताने थोडा थोडा चाट मसाला मस्त पिंकल करायचा आणि अंड्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं, त्याला कवर करायचं. तेल ऑलरेडी गरम झालं आहे. आता मस्त त्यात एक पकोडा फ्राय करून घ्यायचा. आणि जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर यूट्यूबवर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हाईट एग बेसनच्या बॅटरमध्ये डीप करायचं आणि गरम गरम तेलामध्ये मस्त हे डीप फ्राय करून घ्यायचं. सर्वच एक पकोडे आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये डीप करूनच तेलामध्ये डीप फ्राय करायचे आहे. एक पकोडा डन. आता फायनली त्याच्यामध्ये क्रीमी डीप स्टफ करायची. बढिया, लुक ॲट नाईस. हो हो, असं छान मस्त क्रीमी डीप त्याला स्टफ करून घ्यायचं आहे. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या रेसिपीला.